मित्रांनो, थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की मी असं का बोलते की या वातावरणामध्ये शेळ्या खरेदी करू नका. मित्रांनो, कारण ही तसंच आहे की बऱ्याच शेळीपालकांना याचं नुकसान होतं आहे. शेळीपालनामध्ये घाई केल्यामुळे, म्हणजे या वातावरणामध्ये शेळ्या खरेदी केल्यामुळे बऱ्याच जणांचं, माझ्या मित्रांचं नुकसान झालं आहे. तर मित्रांनो, मी आजच्या व्हिडिओमध्ये विशेष माहिती सांगणार नाही आहे, तर तुम्हाला जागरूक करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. नमस्कार मित्रांनो, मी जयेश रहाटे, स्वागत आहे तुमचं रहाटे गोट अँड ॲग्रो फार्म या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, प्रथम आपण देवनार मार्केटमधून जे शेळ्या लोक खरेदी करतात सध्या, कारण खूप मित्रांनो 6,000, 7,000 किंवा 8,000 पट्टीमध्ये चांगल्या ॲक्टिव्ह शेळ्या दिसणाऱ्या लोकांना खरेदी करतात. पण मित्रांनो, मी पर्सनली तुम्हाला सांगेन की या वातावरणामध्ये शेळ्या तुम्ही प्लीज खरेदी करू नका. कारण माझ्या जवळच्या मित्रांचं जे नुकसान झालं आहे ना मित्रांनो, तर ते तुमचं नुकसान होऊ नये असंच मला वाटतं आहे. कारण असं आहे की सध्या मुंबईमध्ये वगैरे पण बघितलं ना, तर मित्रांनो PPRचं लक्षणं असणारी शेळ्या खूप आहेत. पण होतं काय, आपल्याला असं कमी स्वस्तमध्ये जर शेळ्या मिळत असतील आणि आपण ते खरेदी करून फार्ममध्ये आणलं, तर मित्रांनो आपण जेवढी मेहनत केलेली असते अगोदरपासून, तर ती पूर्णच्या पूर्ण आपल्याला एका दिवसामध्ये पूर्ण वाट लागते मित्रांनो. तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जर नवीन शेळी किंवा बोकड खरेदी करत असाल या वातावरणामध्ये, तर किमान महिनाभर तरी तुमच्या फार्मपासून वेगळं ठेवा. तरच त्याचं कसं असतं मित्रांनो, शेळ्या खरेदी केल्यानंतर सुरुवातीला खूप मित्रांनो शेळ्या ॲक्टिव्ह दिसतात, सुंदर दिसतात, त्यांची कातडी वगैरे चमकदार असते. पण खरं मित्रांनो, त्यांची लक्षणं 12 ते 15 दिवसानंतरच तुम्हाला दिसायला लागतात, म्हणजे त्यांना नेमका कुठला आजार आहे की नाही आहे. म्हणून मित्रांनो बोलतो की शेळ्या खरेदी केल्यानंतर किमान, शेळ्या खरेदी केल्यावरती किमान महिनाभर तरी त्या शेळीला किंवा त्या बोकडाला आपल्या फार्मपासून वेगळं ठेवा. नाहीतर मित्रांनो, माझ्या जवळचे काही मित्र आहेत, तर त्यांनी आत्ताच्या वातावरणामध्ये शेळ्या किंवा बोकड खरेदी केल्यामुळे त्यांच्या अगोदरच्या शेळ्यांना PPRची वगैरे लागण झाली आहे आणि त्यांची एवढ्या वर्षाची मेहनत मित्रांनो पाण्यात गेली. खूप मित्रांनो वाईट वाटतं, कारण सोपं गोष्ट नाही मित्रांनो, खूप वर्ष लागतात एवढं सगळं भांडवल उभं राहायला. आणि एक निर्णय मित्रांनो आपला चुकला नक्की, एवढ्या वर्षाची पूर्ण मेहनत मित्रांनो पाण्यात जाते. म्हणून एक प्लीज मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे, या वातावरणामध्ये तुम्ही प्लीज शेळ्या खरेदी करू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणेन की तरी पण शेळ्या खरेदी करायच्या असतील तर तुम्ही फार्ममधीलच शेळ्या खरेदी करा. आता मित्रांनो फार्ममध्ये पण खरेदी करताना बरेचसे असे फार्म आहेत की जे शेळीपालकांना गंडा लावतात, जे नवीन शेळीपालन करणारे शेतकरी वर्ग आहेत जे याच्यामध्ये उतरतात. तर मी सगळ्यांनाच नावं ठेवत नाही आहेत, तर बरेचसे शेळीपालक आहेत फार्मवाले पण फसवतात. पण त्यांच्या, पण मी म्हणेन मित्रांनो तुम्ही फसू नका, तुम्ही त्यांना बळी पडू नका. तुम्हाला जर मित्रांनो त्याच्यामध्ये अनुभव नसेल, तर तज्ज्ञ शेळीपालक जे काही असतील, अनुभवी शेळीपालक असतील, तर त्यांना सोबत न्या. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, शेळ्या खरेदी करताना त्यांची पूर्ण वंशावळ बघा, रेकॉर्ड बघा. कारण बरेचसे शेळीपालक असे आहेत की तुमच्याकडून पैसे ॲडव्हान्स घेतात आणि नंतर 15 दिवस किंवा 1 महिन्यानंतर तुम्हाला शेळ्या देतो सांगतात आणि तुम्हाला बोलवतात. तर मित्रांनो ते काय करतात, बाहेरून मार्केटमधून म्हणा, शेतकऱ्यांकडून म्हणा, बाजारातून असं सर्व शेळ्या खरेदी करून मित्रांनो ते तुम्हाला देतात. तर त्यांची काहीही गणती नसते. आणि त्या शेळ्या तुम्ही आणल्यानंतर मित्रांनो त्या सेट व्हायला पण प्रॉब्लेम होतो. आणि मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो, मी जेव्हा सुरुवातीला शेळीपालन केलं असंच बाहेरून बाजारातून शेळ्या आणल्या होत्या, त्याच्यातले बरेचसे शेळ्या मित्रांनो वांस निघाल्या, म्हणजे गाभण राहत नाहीत. मित्रांनो मार्केटमध्ये म्हटलं तर 90% माल खराब असतो, त्याच्यामुळे कधी पण शेतकऱ्यांकडून तरी घ्या, म्हणजे जे दारात असतात ना शेळ्या बांधलेल्या चांगल्या, किंवा फार्ममधील शेळ्या घ्या. मित्रांनो फार्ममध्ये शेळ्या घेताना एक काळजी घ्या की प्रथम तुम्ही वंशावळ बघाच, दुसरी गोष्ट तुम्ही जर त्या शेळ्यांमध्ये पिल्लं आहेत का ते बघा, आणि त्याच्यानंतर ती पिल्लं त्या आईला आईजवळ ठेवून बघा. जर ती पिल्लं दूध देत असतील तर आपण समजू शकतो की खरोखर ते ब्रीडिंग सेटअप आहे त्यांचा, म्हणजे आपण म्हणू शकतो की ते बाहेरून आपल्याला माल आणून विकत नाही आहे. म्हणून त्यांचा पूर्ण रेकॉर्ड बघा, त्यांची वंशावळ बघा, म्हणजे तुम्हाला खात्री पडू शकते की खरोखर ते ब्रीडिंग सेटअपमध्ये काम करत आहेत. जसं मी माझे जे कस्टमर आहेत, तर त्यांना मी आल्यानंतर की प्रत्येक शेळीजवळ तिचं पिल्लू, समजा त्यांनी बोलले ना, तर मी दाखवतो की हे आईचं पिल्लू आहे, त्यांना वाटल्यास दूध पाजून पण दाखवतो, म्हणजे त्यांना खात्री पडते की बाबा खरोखरच हा ब्रीडिंग सेटअपवर काम करतो. म्हणजे असं पण काही कस्टमरना दाखवावं लागतं, तरच त्यांचा विश्वास पडतो मित्रांनो. खरं सांगायचं म्हणजे मित्रांनो एकाच गोष्टीचं वाईट वाटतं मला की मी प्रामाणिकपणे जे माझे कस्टमर येतात आमचे, तर त्यांना मी प्रामाणिकपणे सर्व सांगत असतो की ही 50% आहे टक्केवारी, 60% आहे शेळ्यांची, किंवा 80% वाली पिल्लं आहेत,
तेवढं प्रामाणिकपणे सांगूनही, म्हणजे क्रॉस असणारी पिल्लं मी व्यवस्थित सांगतो की बाबा ही क्रॉस तर क्रॉस आहेत, प्युअर तर प्युअर आहेत. तर असं सांगूनही मित्रांनो, जर मी त्यांना रेट सांगितला क्वालिटीनुसार 400 रुपये 500 रुपये, तरी पण मित्रांनो काही कस्टमरांना ते रेट खूप महाग वाटतात आणि शेवटी करायचं तेच करतात, ते बाजारात वगैरे जातात आणि शेळ्या खरेदी करतात. का तर त्यांना तिथे 250 रुपये 300 रुपये भावाने शेळ्या मिळतात म्हणून. तर मित्रांनो काही दिवसानंतर त्यांना कळतं की आपण किती मोठी चूक केली आहे, कारण त्या शेळ्या जेव्हा मरायला लागतात ना तेव्हा त्यांना आठवतं की आपण जर फार्ममध्येच शेळ्या घेतल्या असत्या. माझ्याकडून असं म्हणत नाही की कोणत्याही चांगल्या फार्ममधून शेळ्या खरेदी केल्या असतं तर माझं एवढं नुकसान झालं नसतं. म्हणून मित्रांनो बोलतो आहे की 50-100 रुपयाकडे बघू नका. खरोखर जो खरोखर ब्रीडिंग सेटअपवरती जर कोण काम करत असेल, विश्वासातला जर शेळीपालक असेल, तर नक्कीच मित्रांनो फार्मच्याच शेळ्या घ्या, बाजारात शेळ्या खरेदी करायला जाऊ नका. कारण बाजारात 90% माल मित्रांनो वेस्टेज असतो. म्हणून एक प्लीज एक कळकळीने सांगतो की या वातावरणामध्ये शेळ्या खरेदी करू नका, आणि केल्यात तर फार्मच्या घ्या, विश्वासातला फार्मचा माणूस असेल तर घ्या. प्लीज मित्रांनो घाई करू नका, कारण खूप वाईट वाटतं मित्रांनो. खूप नवीन उमेदीनं आजचे तरुण वर्ग हा शेळीपालन व्यवसाय सुरू करतात आणि काही दिवसातच म्हणा किंवा काही महिन्यातच त्यांना असं नुकसान झालं ना की पूर्ण कोसळून जातात मित्रांनो, खूप खचून जातात, ते बघवत नाही मित्रांनो, खूप त्यांच्या आयुष्याची वाट लागते. तर प्लीज ह्या वातावरणामध्ये शेळ्या खरेदी करू नका, हे पुन्हा एकदा सांगेन. मित्रांनो सर्वच शेळीपालक नाही आहेत, म्हणजे आमचे जे कस्टमर आहेत, तर असे पण काही कस्टमर आहेत की शेळ्यांची डिलिव्हरी होण्याच्या अगोदरच ते पिल्लांचं बुकिंग करण्यासाठी मला बोलतात की ॲडव्हान्स पाहिजे का. म्हणजे एवढा पण काही शेळीपालकांचा विश्वास आहे, कस्टमरचा विश्वास आहे का, तर मी प्रॉपर त्यांना माहिती देतो आहे. अजूनपर्यंत ज्यांना शेळ्या विकल्या तर त्यांना काहीच प्रॉब्लेम आला नाही आहे, कारण मी प्रॉपर वॅक्सिन वगैरे करून, आणि मुख्य म्हणजे आमच्याच फार्ममध्ये जन्मत पिल्लं असल्यामुळे, म्हणजे मी पूर्णपणे जमुनापारीच्या ब्रीडिंग सेटअपवरती काम करतो आहे गेली 4 वर्ष. तर मित्रांनो हळूहळू मी टक्केवारी वाढवत प्युअरिटीकडे जाण्यासाठी काम करतो आहे. तर मित्रांनो आता काही शेळीपालक जे आहेत, म्हणजे त्यांना खरोखर अभ्यास आहे, त्यांचा माझ्यावरती विश्वास बसला आहे की की इथे बाबा रहाटे शेळी फार्मवरती खात्रीशीर शेळ्या मिळतील. तर मित्रांनो हाच विश्वास तुम्ही पण जपा आणि अशाच फार्मवरती तुम्ही जा. मी अशा फार्मवरती या असं मी असं अजिबात बोलणार नाही. तुमच्या माहितीमध्ये तुमच्या जवळ जो काही फार्म असेल, तुम्हाला असं फसवणूक होणार नाही, अशाच फार्मवरती जा आणि शेळ्या खरेदी करा. आणि प्लीज एकदा मित्रांनो पुन्हा एकदा बोलीन की प्लीज या वातावरणामध्ये शेळ्या खरेदी करू नका, कारण प्लीज मित्रांनो सध्या आजाराचं प्रमाण खूप वाढलं आहे बऱ्याचशा शेळीपालकांमध्ये. म्हणजे जे शेळ्या खरेदी करतायत ना, तर बऱ्याच शेळ्या आजारी पडतात. म्हणून बाहेरून प्लीज सध्या तरी शेळ्या खरेदी करू नका. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि प्लीज माझं काही चुकत असेल ना ते पण कमेंट करा, मला आवडेल तुम्ही पण मला काही सजेशन दिलं तर. तर लाईक करा, भेटू पुन्हा असंच लवकरच नवीन एका व्हिडिओसोबत. धन्यवाद. Told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. Guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away, yeah, 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 yeah. As you fade away.